गुन्हे प्रगतीकरण शाखेनं दोघा मोटारसायकल चोरांना जेरबंद करून त्यांच्याकडून 6 मोटारसायकली जप्त केल्या असून 1,48,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे प्रगतीकरण शाखेनं बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची माहिती जोडभावी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. मोटरसायकली चोरणारे स्वप्नील सिद्राम सोमा वय वर्ष 19 राहणार गेंटल टॉकीजवळ आणि श्रीकांत लक्ष्मण सुरवसे वय वर्ष 24 राहणार मार्केट यार्ड पाठीमागं या दोघांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी सांगितली. चोरीच्या 6 मोटारसायकली आणि 1 लॅपटॉप असा एकूण 1,44,000 मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली. मोटारसायकलचे चोरीचे गुन्हे घडलेले होते, तक्रार दाखल झाल्या होत्या, परंतु एक थोडंसं चॅलेंजिंग होतं की अद्याप मोटारसायकल जास्त मिळणार नाहीत. परंतु आमच्या पोलीस स्टेशनला काम करणारे विश्वनाथ गायकवाड यांना एक बातमी मिळाली की सुरवसे आणि सोमा ह्या दोन आरोपींनी मोटारसायकल चोरी केलेले आहेत. त्याप्रमाणे डीबी पथकाचे PSI म्हात्रे साहेब आणि आमची सर्व टीम यांनी 2 दिवस अथक मेहनत घेऊन 2 आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 6 मोटरसायकल जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्याच पोलीस स्टेशनला एक मोबाईल चोरी झाला होता, मोबाईलही रिकवर केला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक पोलीस आयुक्त भांबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र भैरट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे, हवालदार नितीन अवचारे, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, जीवन नारायणकर, फिरोज शेख, प्रकाश गायकवाड, मल्लिकार्जुन चमके, सैपन सय्यद, अय्याज बागलकोटे आदींचा समावेश होता.